पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण पुणे शहरातील मंगळवार पेठ या ठिकाणी आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती निमित्त तथागत प्रेरणा पब्लिक ट्रस्ट लुंबिनी बुद्धविहार आणि स्वरूपवर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आहेत शशिकांत भाऊ विशे। सर, आज या ठिकाणी जो कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे कार्यक्रमाचं, याबद्दल आपण काय बोलू? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर प्रथमतः तथागत प्रयत्न पब्लिक ट्रस्ट लुंबिनी बुद्धविहार हे पुणे शहरातील एकमेव असे मोठं विहार आहे, जिथं विहार आणि नुसतं विहार न बांधता ते सामाजिक लोकोपयोगी वास्तू आम्ही उभा केलेली, ज्याचं पायाभरणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले। ह्या बुद्धविहारातर्फे आम्ही विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत असतो, त्यातलाच हा एक भाग आहे। देशात जगात आणि देशात उद्भवलेले कोरोनाची परिस्थिती, ज्या परिस्थितीमुळं मनुष्य अधबल झालं आहे, क्षणाक्षणाला मृत्यू येऊन जवळ येऊन टपलेलं आहे, अशा कोरोनाच्या काळात मागच्या वर्षी आम्ही 1500 लोकांची तपासणी केली। तपासणी करून काही लोकांना आम्ही जागेवरच औषधं दिली, तसेच संस्थेतर्फे 800 लोकांना अन्नधान्याचे किटचं वाटप करण्यात आले। याही वर्षी याही मागच्या वर्षीपेक्षा आता अजून भयानक परिस्थिती असल्यामुळं शहरात रक्ताचा तुटवडा, रक्त आणि प्लाझ्मा यांचा तुटवडा पडलेला आहे। त्याच्या संदर्भात आम्ही ट्रस्ट आणि स्वरूपवर्धिनी यांच्यामार्फत आम्ही भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून लोकांचे प्राण वाचले जातील, जे रक्ताचे तो गरज जी आहे, तुटवडा आहे, तो काही अंशी खारीचा वाटा म्हणून आम्ही हा उचललेला आहे, की जेणेकरून आम्हाला त्याचंही समाधान लाभेल की बाबा की आमच्या संस्थेतर्फे स्वरूपवर्धिनी थ्रू आम्ही जे उपक्रम राबवला त्याचा ह्या समाजाला लोकांना उपयोग पडेल, अशा दृष्टिकोनात आम्हा हा छोटासा प्रयत्न आहे। तर अशा पद्धतीने आम्ही नेहमी वेगवेगळ्या उपक्रम राबवत राहतो आणि अजूनही गरज भासली तर अजूनही आम्ही मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करू। संस्थेची पायाभरणी केली आहे, ज्यांचं योगदान आहे महत्त्वाचं, ते अध्यक्ष नाता भोजलिंग विशे, सेक्रेटरी संभाजी साळवे, आमचे खजिनदार सतीश सरोदे आणि दिवंगत सभासद प्रकाश दादा ओवाळ या लोकांनी खूप खस्ता घालून ही वास्तू उभा केलेली। आपल्याबरोबर स्वरूप वर्धिनीच्या प्रमुख कार्यकर्ते आहेत धनश्रीताई शिंदे। त्या आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण काय स्वरूपवर्धिनी आणि सर्व मंडळांनी मिळून आपण पुण्यात व सर्वच देशात रक्तदानाचा रक्ताचा तुटवडा जाणत असल्यामुळं आपण रक्तदान योजले आहे। तर सर्वांनी रक्तदान पुणेकरांना मी आवाहन करते की सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करावे आणि पुढेही आपले असेच कार्य सुरू राहणार आहे स्वरूपवर्धिनीचे। तर पुढे आपलं प्लाझ्मा दानासाठी पण पुढे यावे हेच सर्वांना माझे नम्र आवाहन। आपल्याबरोबर उमेशजी माळेकर आहेत स्वरूपवर्धिनी उत्तान विभाग प्रमुखची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त त्यांनीही या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे, तर आपण कार्यक्रमाबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, कशा पद्धतीने त्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना त्यांना सुचलेली आहे। मी उमेश माळेकर, सरांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची काय जबाबदारी आहे किंवा काय कशा पद्धतीचं आहे, तर मला असं सांगावं असं वाटतं की स्वरूपवर्धिनी ही सामाजिक संस्था आहे। गेली 40 वर्ष संस्था सामाजिक क्षेत्रात काम करते। संस्था विशेषतः शिक्षण क्षेत्रात काम करत असली तरी पण सध्या कोविडच्या काळामध्ये संस्थेनं पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत 10 शिबिरं आयोजित केली आणि या 10 शिबिराच्या माध्यमातून 500 ते 600 बॅग्स रक्तपेढीला उपलब्ध करून दिल्या। आजच्या या काळात सध्या रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणत असल्यामुळं आत्ता रक्ताची आवश्यकता असल्यामुळं आपण हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन मंडळांना एकत्रित करून आपण स्वरूपवर्धिनी संस्थातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत। आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असल्यामुळं हे कोविडच्या काळात आपल्याला महानगरपालिकेसोबत अंत्यविधी रक्तदान शिबिर असेल, कोविड प्लाझ्मा असेल, अजून बऱ्याचशा क्षेत्रात आपण सध्या महाराष्ट्रात कोविडच्या काळात स्वरूपवर्धिनी संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहे। धन्यवाद।
नक्कीच सर, आपली संस्थेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे काम होते, पण आता नागरिकांना या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटर बेडची गरज पडते, रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पडते किंवा रक्ताची गरज पडते, प्लाझ्मा पडते, तर या नागरिकांसाठी आपल्याकडनं कुठला संपर्क नंबर असेल का? माझा नंबर कोविड प्लाझ्मासाठी आहे, कृपया नोंदवून घ्यावा. उमेश माळेकर, फोन नंबर 96 89 24 59 65. धन्यवाद. कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण पुणे शहरामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे आणि त्याच्यासोबतच प्लाझ्मा डोनेशनसाठी अनेक जणांनी पुढे येण्याची गरज आहे. आज कोरोनाच्या महामारीच्या या काळामध्ये स्वरूप वर्धिनी या संस्थेने, वंदे मातरम या संघटनेने आयोजित केलेले प्लाझ्मा प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर पुण्यातून ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे अशा सर्वांनी, आपल्याला जर का कोरोना होऊन गेला असेल तर 28 दिवसानंतर आपण प्लाझ्मा दान करू शकता. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरातील नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण पुण्यामध्ये जिथे कुठे शक्य असेल तिथे जाऊन प्लाझ्मा डोनेशन अवश्य करावे. आपल्याला प्लाझ्मा डोनेशनसाठी काही अडचण येत असल्यास swaroopvardhini.org या संकेतस्थळावर भेट देऊ शकता अथवा 9175201229 या नंबरवर फोन करू शकता. आपल्याला शक्य ती मदत प्लाझ्मा डोनेशन संदर्भात केली जाईल आणि त्याच्या संदर्भात आपल्याला जर का कोरोना होऊन गेला असेल आणि आपल्याला शक्यता पडतायची असेल तर आपली अँटीबॉडीज टेस्ट देखील याच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्याच्यासाठी आपण दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते गणेशजी दानाने आहेत. तर आजचं जे कार्यक्रमाच्या निमित्त जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, या कार्यक्रमाच्या निमित्त आपण काय बोलतात? मी युवा भीमसेना पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दानाने आज या रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाल्याबद्दल व शशिकांतअण्णा भिसे आणि रूप वर्धिनी यांना मी ह्या कार्यक्रमाच्या भरपूर शुभेच्छा देत आहे आणि असाच कार्यक्रम त्यांनी घेत राहो आणि आज या महाराष्ट्रामध्ये रक्ताचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे शशिकांत अण्णांनी हे लक्षात आल्यानंतर अण्णांनी रक्तदान शिबिर भरवण्यात आलेले आहे. माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याबरोबर झोपडपट्टी सुरक्षा दलाचे गणेश भाऊ लांडगे आहेत, पुणे जिल्हा अध्यक्ष. तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण काय बोलतो? तथागत प्रेरणा बुद्धेवरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले संस्थेच्या माध्यमातून. त्या त्या ठिकाणी ब्लडची अवस्था पटेल त्या ठिकाणी ह्या ट्रस्टच्या वतीने आयोजित भेटलं जाईल आणि माझ्या झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने मी ह्या प्रेरणा स्टेटच्या ह्याला मी खऱ्या अर्थाने माझा पाठिंबा देतो. जय भीम. नमस्कार, माझं नाव अनिल शरद काळे, मी स्वरूप वर्धिनीचा कार्यकर्ता आहे. गेले काही दिवस कसबा भागातील गणेश मंडळ आशांशी आम्ही संपर्क करून हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. जसं आपलं लिंबोणी बुद्धविहार ट्रस्ट आहे आणि स्वरूप वर्धिनी आणि कसबा भागातील इतर गणेश मंडळ अशांना एकत्रित करून आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि आत्ता आपण पाहतच आहोत की हे रक्तदान शिबिर इतकं छानरित्या फुललं आहे आणि बहुसंख्या जास्तीत जास्त संख्या आलेली आहे आणि असं वाटतं की हे शिबिर सक्सेसफुली झालं आहे. तर यात सर्वात मोठा वाटा गणेश मंडळांचा, स्वरूप वर्धिनी आणि आपल्या लिंबोणी बुद्धविहार ट्रस्टचा आहे. तर मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि समस्त नागरिकांना, कार्यकर्त्यांना यांनी आवाहन केलेलं आहे की सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आपलं पाऊल उचललं पाहिजे. व्हिडिओ मेकर यशवंत, मी संतोष शिंदे, पुणेकर, माझा न्यूज मराठी.